सोलापुरातील पाणीवेस दत्त चौक भागातील कार्यकर्ते लक्ष्मीकांत उर्फ सागर, सुभाष शिरसट, निलेश शंकर काटकर, सूरज रमेश पवार, गणेश मोहन पवार, तुषार खंडोबा पवार, आकाश शिवशंकर चाटी, विक्की उर्फ उमाकांत शिवशंकर चाटी, ज्ञानेश्वर विलास कोटमळे, किसन गडदूर, शुभम राजशेखर वागदुर्गी, प्रसाद पांडुरंग पवार, भाऊकांत शहाजी पवार, रोहित सुभाष सातपुते, अभिजित विजयकुमार हविनाळ, निखिल सुनील भोसले या सर्वांनी डॉल्बी व नाचगाणे बंद करण्याच्या कारणावरून पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केल्याच्या आरोपातून सोलापुरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.